गोय विधानसभेचे दोन दिसांचे अधिवेशन 18 आणि 19 तारखेक जातले अशी माहिती सभापती राजेश पाटणेकर हांनी बीएसईच्या बसके उपरांत दिली. दोन दिसांच्या ह्या अधिवेशनात 77 स्टार आणि 221 अनस्टार प्रश्न चर्चेक येतले अशी माहिती त्यांनी मुखार दिली. भूमिपुत्र विधेयकांक राज्यपालान मंजुरी दिल्ली ना. विधानसभा अधिवेशन संबंद झाल्या उपरांत कायद्याप्रमाण ते सरकारी गॅझेटाचेर प्रकाशित करचे पडटा अशी माहिती त्यांनी मुखार दिली. विधानसभा अधिवेशन कितल्या दिसांचे करचे तो निर्णय सरकार घेता असे ते मुखार उलेले. ऑक्टोबराक जातली जातली आणि या हेतून आमच्याकडे स्टार क्वेश्चन जे असा तारांकित प्रश्न हे 77 आणि अनस्टार क्वेश्चन जे असा ते 221 येलेले असा. आणि आयज पर्यंत सरकारी बिला जी हा ही तीन बिला इंट्रोड्यूस जातली. तीन बिल आयज पर्यंत रिगार्डिंग दॅट भूमिपुत्रा बिल जे आसा न्ही बातमी आसा त्या इट हॅज बीन पब्लिश इन द गॅझेट म्हणून कोणाचो भितून हे आता इट इज सम कन्फ्युजन वेन इट इज पब्लिश इन द गॅझेट जाल्यार बाबा ताका गव्हर्मेंटान एसेंट गव्हर्नरान ताका एसेंट दिले काय कितें अशें म्हणून आनी सो गोंधळ जालो. जस्ट आय वॉन्ट टू क्लॅरिफाय इट दॅट when the bill is passed in the assembly it has to be published in the gazette. So it doesn't mean that as introduced it is published. Yeah, when the bill is passed as introduced in the assembly it should be published in the gazette. It doesn't mean that the governor has given the assent to the bill. मातसो काही गैरसमज जाता लोकांच्या मनात. काय झालं काही प्रसार असे हाडले द सेक्रेटरी ऑफ द गोवा लेजिस्लेचर सेक्रेटरी शी सेड ऍक्च्युली नो बडी हॅज कॉन्टॅक्टेड द सेक्रेटरी नम्रता उलमन रिगार्डिंग दिस बट हर नेम इज पब्लिश इन द पेपर अँड शी सेड कॉन्टेक्ट मी. सो या देर टू पेपर्स आर दिस इज नॉट करेक्ट. Nobody has contacted from the any report of this paper to Namrata Ulman, secretary of the Goa Legislative Secretary. Okay. So the bill is till today the governor has not given the assent. The bill has gone to the law department. It is there now at present. What it means? So just I want to clarify that. Okay. Anything else? So opposition has already filed governor ag move kela mhanun assent ji. As per the procedure, the file has gone to the law department. Okay. It still has not reached to the end. And as you know everybody that CM has already declared that he want to take some suggestions from the people, then only he will go ahead regarding the bill. Mm-hmm. Okay. So the bill has not been, the governor has not given the assent to the bill. That's all. सो सर दोनूच दीस असेंब्ली सेशन हा. सो ऑपोजिशनांनी किती ऑपोज बी केले किंवा आवाज बी केला कायच ना. व्हेरी कॉर्डियल मिटिंग. सो एव्हरीबडी वॉज ऑन वन एव्हरीबडी वॉज ऑन द सेम पेज. आय थिंक नाव एव्हरीबडी इज थिंकिंग ऑफ द फोर्थकमिंग इलेक्शन इवन दो दे हॅव नॉट बीन डिक्लेअर. अफ्रेड ऑन अफ्रेड. हां अफ्रेड ऑन एव्हरीबडी इज थिंकिंग. आय सेड आय नेव्हर सेड अफ्रेड. सो बिझनेस इन इम्पॉर्टंट असे किती असतले. हां इम्पॉर्टंट असे किती असतले बिझनेस हायलाइट्स असे. गव्हर्नमेंट बिल्स विल बी देर विच आर ऑलवेज देर. भूमिपुत्र अधिकारी बिल नो दॅट द भूमिपुत्र अधिकारी बिल वी आर नॉट टेबलिंग इट एट ऑल. ओके सो देन व्हॉट इट मीन्स दॅट इट इज स्क्रॅप्ड ऑर व्हॉट इट इज लेफ्ट जातले. इट विल बी अलाउड टू लॅप्स बिकॉज गव्हर्नमेंट फेल्ड had a rethink and felt that it needs much more wider consultation which we will do in the next assembly session because the new assembly with the new government when everything will be new we will have a new bill at that time if required. पॉइंट घालपाचे कायच ना कारण बिझनेस एडवायझरी कमिटी मिटिंगेक जे त्यांनी अजेंडा दिला तातूंत भितर कांयच ना आनी एक दोन बिलां दिल्या दे आर ब्रिंगींग वन ट्री प्रिजर्वेशन एक्ट आनी एक कसले आनी ते फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बील दॅट ऑल्सो दे सेड दे आर नॉट बिंग आनी सप्लिमेंटरी डिमांड इतलेंच आसा तें आनी कांयच ना. इट इज जस्ट फॉर नेम्स सेक म्हणटा तशें सेशन आसा तें. वी आस्क देम अबावट भूमिपुत्र बील ऑल्सो
देर ऑल्सो ही सेड इट हैज नॉट गॉन फॉर असेंट ऑफ द गवर्नर अध्यक्ष आणि बातमी आल्या भूमिपुत्र बिल हैज गॉन फॉर असेंट द प्रेस ऑल्सो ही सेड भूमिपुत्र बिल हैज नॉट बीन सेंट फॉर असेंट आणि आज आम्ही हंगा असेंब्ली खातीर आयले गव्हर्नमेंटा कडेन असेंब्ली खातीर चड वेळ ना फक्त दोन दीस दिल्ले आसा आणि ह्या दोन दिसांत आम्ही क्वेश्चन्स किती काढतले अजून तरी 19 तारखे एकूच क्वेश्चन आयला इश्यूज खूप आसा पण हे इश्यूज जेव्हा आम्ही असेंब्लीत उलयतलो तितलो टायम आमकां मेळटलो काय कितें हो प्रश्न चालो दोन बिलां सकट फॅशन हाऊस आणि बाकीचो बिझनेस असो धरलो आणि असेंब्ली ही भौतेक ह्या टेन्युअराची आमची लास्ट असेंब्ली सगळे आम्ही आमदार एकामेकांक असेंब्ली हॉला लास्ट मेळटले अशें म्हाका दिसता एलोंग विथ स्पीकर मागीर येतले ते नवे सरकार आणि ही असेंब्ली साधारण 10 मार्चा नंतर जातली आणि त्यातून आणि एक आमदार हांगा कमी झाला आणि कितले तो पर्यंत आमदार कमी जाता ते पळयत रावपाचे लोकांनी गोयच्या कारण सध्या गोयात इलेक्शनाचे वारें व्हावपाक लागला आणि इलेक्शनाचे वारें व्हावता आसतना जे सरकार आसा ते प्रत्येकाच्या दारी वचपाचो प्रयत्न केला ह्या खातीर सगळे जे आचार विचार जे आसा ते सगळे गांठ बांधले आणि कुटेळा लायल्या प्राईम टीव्ही खातीर साहिल मांद्रेकर पणजी